तर शिवसेनेनं विधान परिषदेसाठी मुंबईतून माजी आमदार सुनील शिंदे यांना उमेदवारी घोषित केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र सामनातून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचा पत्ता कापला गेल्याचं आता स्पष्ट झालंय. आदित्य ठाकरे यांच्यासाठी सुनील शिंदे यांनी वरळी विधानसभेची जागा सोडली होती. त्यामुळे शिवसेनेकडून शिंदेच विधान परिषदेत संधी देऊन शिंदेचं विधानसभेमध्ये संधी देऊन पुनर्वसन करण्यात येणार आहे. महापालिका स्वराज्य संस्थांमधून शिवसेनेकडून एकाला विधान परिषदेवर पाठवलं जातं. 2016 रामदास कदम यांना आमदार म्हणून पाठवण्यात आलं. मात्र रामदास कदम यांची मध्यंतरी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती आणि या पार्श्वभूमीवर कदम यांचा विधान परिषदेतून पत्ता कट करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय. वैभव परब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. वैभव, रामदास कदम यांचा पत्ता कापला गेलाय आणि त्याची पार्श्वभूमी आहे त्या ऑडिओ क्लिपची. सुनील शिंदेंना उमेदवारी जाहीर झाली आहे, कसं पाहायचं याकडे? नक्कीच, रामदास कदम हे शिवसेनेचे एक ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांना विधान परिषदेच्या मुंबईतल्या याच्यावर त्यांना आमदार देखील केलं होतं. परंतु कथित ऑडिओ क्लिप नंतर रामदास कदम यांचा पत्ता आहे तो कापण्यात आलेला आहे आणि सुनील शिंदे जे माजी आमदार आहेत वरळी विधानसभेचे आणि लोकल स्थानिक आहेत जिकडे आदित्य ठाकरे सध्या आमदार आहेत. आदित्य ठाकरे हे राज्यभर फिरत असतात, राज्यातला संपूर्ण पक्षाची जबाबदारी त्यांच्याकडे असते आणि अशा परिस्थितीमध्ये वैभव धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान ज्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे ते सुनील शिंदे नेमके कोण आहेत आणि त्यांच्या राजकीय प्रवासावर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया. शिवसैनिक ते आमदार असा सुनील शिंदेंचा राजकीय प्रवास राहिलाय. 2007 मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून ते विजयी झाले. 2014 वरळीतून राष्ट्रवादीचे सचिन अहिर यांचा पराभव करत विधानसभेवर ते आमदार म्हणून गेले. 2015 सुनील शिंदेंच्या खांद्यावर उत्तर अहमदनगर संपर्क प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली. 2019 विधानसभा निवडणुकीवेळी वरळीची जागा त्यांनी आदित्य ठाकरेंसाठी सोडली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.